जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बायको आय एम रेडी फॉर युअर वेलकम. बायको आपण तुला वळायला विसरलो असलो तरी तुझा गृहप्रवेश विसरलो नाही. लक्ष्मीच्या पावलनात ये. तुझ्या नवऱ्याच्या आख्या खानदानाला तुडवत. बायको ही नवऱ्याची सावली असते आणि त्याप्रमाणेच आमचा पक्या तुझ्या त्या आबी बरोबर सावली सारखा असणार आहे. पक्या कधी बी कुठं बी त्याला गोळी घालणार. पुढं काय होणार? तू इथं येऊन राहणार आणि तुझा नवरा डागात जाणार. तुम्हाला सगळं काही सांगणार असा शब्द दिला होता, आठवत आहे ना? सांग, तुला जे काही सांगायचंय ते अगदी निसंकोचपणे सांग. ते जे मला सांगायचंय ते. हा बोल ना. ऐकू, आतापर्यंत तुला आपण कधीच गजरा नव्हता आणला, म्हणून आता घेऊन आलोय. हा भाई, काय हुकुम? नुसता हुकुम नाही, आज मुहूर्त बी आहे. आज बायकोच्या मंगळसूत्राच्या वाट्या उलट्या सुलट्या होणार आहेत. त्यातच आपण आपला गेम उलटा टाकायचा. बायको, तुला इथला आता पत्ता पाठवतो, लवकरात लवकर यायचं. वाडी घेऊन जायची. यू आर लेट बायको. 3 मिनिट आधी पोचली असती तर तुझ्या नवऱ्याला पोहोचायचं तिथं पोहोचला तो 3 मिनिट आधी. हे खाला. अभिच्या आधी या माणसाचा फोन येऊन गेलाय म्हणजे हाच नंबर असणार. आता कळेल काय खरं आणि काय खोटं ते. हॅलो हॅलो, कोण हवं आपल्याला? तेजस. हॅलो, मीनाक्षी. काय हो, काय झालं? एक गुड न्यूज आहे. तुला कधी एकदा सांगतो असं झालं होतं. कसली गुड न्यूज? माझ्या कंपनीने माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला. मी सांगितलेल्या कॉन्ट्रॅक्टवरच कंपनी पैसे लावतीये. कंपनीचा विश्वास संपादन करणं खरंच खूप मोठं टास्क होतं, पण फायनली मी सक्सेसफुल झालो. तुमची परीक्षा आता संपली आणि माझी परीक्षा सुरू झाली. मी तुम्हाला सगळं खरं सांगून टाकणार आहे. ही तर खरंच खूप आनंदाची बातमी आहे. कॉंग्रॅट्स. थँक्स मीनाक्षी. अभि, तुम्हाला जर वेळ असेल तर आपण संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाऊया. जो हुकुम बेगम साहिबा, हमें मंजूर है.
आज संध्याकाळी आपण मस्त बाहेर जाऊ, छान सेलिब्रेट करू. आज तुला माझ्याकडनं पार्टी, ओके? मी आलोच फ्रेश होऊन येतो. पुडवल करून टाकला मारून मारून तुझा पक्या. बोल आता, आपण सांगितलेलं करणार का नाही? नाही, अजिबात नाही. तुमच्या सांगण्यावरून मी अभिजितचं आयुष्य आणि त्याचं करिअर अजिबात बर्बाद करणार नाही. मी अंदूत गडुळे करे तू जरा. बर बाबा, नको करू त्याचं आयुष्य करिअर, नको करू बर्बाद. त्याऐवजी तुला नाकात जावं लागल. याला म्हणतात सरळ माणूस आणि मला म्हणतात राक्षस. तुला काय आता वेगळं सांगायला लागणार आहे? नाही भाई, सगळी तयारी केली मी. काय करताय तुम्ही? तुझं रक्त शुद्ध करतोय. एक दोन तीन. परत एकदा अजून एक दोन तीन. हो बोलतोय. कंपनीत खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि कंपनीने या प्रॉब्लेमसाठी मला जबाबदार धरलाय. मला कंपनीचे 8 कोटी रुपये भरून द्यावे लागतील. वासुभाऊजी, मी आजपर्यंत तुम्हाला अंधारात ठेवून एकही गोष्ट केली नाहीये. आणि त्या डील बद्दल म्हणाल तर मी तुमच्याकडे फाईल पाठवली होती आणि ती डील कॅन्सलेशनचीच फाईल होती. तुम्ही त्याच्यावर सही केले हे बघूनच मी ती डील कॅन्सल केली. वासुभाऊजी, वासू, तुला हे सगळं कोणी सांगितलंय? म्हणजे कोणामुळे हा गैरसमज झालाय तुला? गार्गी, अगं थांब, अगं सगळे शोधताय तुला गार्गी. अरे मला गार्गी दिसली होती, तेवढ्यात मला गार्गीच्याच किंचाळण्याचा आवाज आला म्हणून मी मागे वळून पाहिलं आणि परत समोर पाहिलं तेव्हा गार्गी नव्हती. अरे यार, गेली कुठे? ओ शिट. नक्कीच हे मला भास होतोय. राजवीर, कुठे गेला होता? ऍक्च्युली ते कुठे, एक तर तुम्ही घरी न सांगता गेला, शाळेत गेला नाही म्हणजे मी काय समजायचं? मी शाळेत जायलाच निघाले होते पण मग
अचानक एक महत्त्वाचं काम आलं आणि कसलं काम कसलं महत्त्वाचं काम